अति दुर्गम आणि मागास तसेच आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाट हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून बरेच अफाट असे आहे. मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा या दोन्ही मुख्यालयांना तब्बल 300 गावांचा संपर्क विविध रस्त्यांच्या माध्यमातून होतो. आगामी पावसाच्या दिवसांमध्ये कोणतेही अपघात किंवा मालहानी आणि जीवितहानी होणार नाही या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि सर्व कनिष्ठ आणि शाखा अभियंता यांच्या चमूद्वारे नुकतेच मंगळवारी मेळघाटातील रस्ते आणि पुलांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये मेळघाटामध्ये कधी अतिवृष्टी तर कधी इतर कारणांमुळे पावसाळ्यामध्ये रस्ते पूल वाहून गेल्यामुळे बहुतांश ठिकाणी कुठे मालहानी तर कुठे कुठे जीवितहानी झाल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीवर मात करण्याच्या प्रमुख उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक आयुक्त रूपा गिरासे, कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर, धारणीचे उपअभियंता राजेंद्र माळवे, शाखा अभियंता भगत आणि सोबत इतर चमूने आपल्या विभागाच्या अधीनस्थ येणाऱ्या सर्व गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांचे, पुलांचे, रपट्यांचे बारकाईने निरीक्षण केले, ज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात काही रस्त्यांची आणि पुलांची दुरुस्ती तर काही पुलांना बराच काळ झाल्यामुळे हे पूल कालबाह्य झाले आहे अशा पुलांची पुन्हा एकदा मंजुरात करून नवीन पूल प्रस्तावित केले जाणार असल्याची माहिती रूपा गिरासे यांनी दिली आहे. गेल्या काही काळामध्ये धारणी तालुक्यामध्ये उपअभियंता राजेंद्र माळवे आणि धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कॉन्क्रीट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. आगामी दिवसांमध्ये सुद्धा धारणी ग्रामीण भागात चांगले रस्ते बांधले जाणार असल्याचे यावेळी आश्वासन देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दौऱ्याच्या दरम्यान भाजपाचे रमेश मावसकर आणि रेखा मावसकर यांनी भेट देऊन धारणी तालुक्यातील दिया, उतावली, रोहनीखेडा हे पूल कालबाह्य झाले असून या सर्व पुलांचे नाविन्यीकरण करण्याबाबत विनंती केली असून याकरिता शासन स्तरावर लागणारी मदतसुद्धा केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. दुसरीकडे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर यांनी धारणी ते परतवाडा मार्ग आगामी काही दिवसांमध्ये अधिक चांगल्या दर्जाचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला अनुसरून बांधला जाणार असल्याची माहिती दिली. मेळघाटातील नागरिकांच्या सुरक्षिततेला अनुसरून सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी तत्पर असल्याचे बघून नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.